स्वच्छ भारत मिशन जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेकडून सायकल रॅली, पर्यावरण संतुलन आणि प्लास्टिक बंदीसाठी केली जाणार जनजागृती. बुलडाणा जिल्ह्यात पर्यावरण संतुलन, प्लास्टिक बंदी, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा परिषदेअंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवंत, विषय समितीचे सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवंत यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडा दाखवून उद्घाटन केले. ही रॅली जयस्तंभ चौक, संगम चौक, चिंचोली चौक, सर्क्युलर रोडवरून चिखली रोड जिल्हा परिषदेमध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. च्या वतीनं आजपासून भव्य सायकल रॅली काढून जनजागृतीचा कार्यक्रम करण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन, प्लॅस्टिक बंदी आणि ODF प्लस जिल्हा करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.